मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील उतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी आंदोलकावर लाठीचार्ज केला। पोलिसांच्या या कारवाईत 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले। या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। निषेध मोर्चाद्वारे खामगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात मराठा आंदोलकावरील लाठीचार्ज प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई केली जावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे। या निवेदनावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, शहराध्यक्ष सरस्वतीताई खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, विजय काटोले, भारती पाटील, सुरजित कौर, सुभाष पेसोडे, माजी नगरसेवक किशोर भोसले, रोहित राजपूत, विश्वपाल जाधव, डॉक्टर सनानंद धनोकर, पंजाबराव देशमुख, सुरेश सिंह तोमर, श्रीकृष्ण टिकार, विलास इंगडे, प्रमोद चिंचोडकर, गणेश ताठे, चैतन्य पाटील, प्रीतम माडवंदे, श्रीकृष्ण धोटे, मुन्ना बोंद्रे, राजेश जोशी आदींच्या